नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आपल्यासाठी एक हृदयस्पर्शी मराठी कविता घेऊन आलो. या कवितेच्या फक्त पहिल्या चार ओळी वाचल्यात ना तरी तळापर्यंत येते. पहिल्या चार ओळी वाचल्या की संपूर्ण वाचाल याची खात्री आहे. मित्रांनो, या कवितेचे कवी मात्र अज्ञात, या कवितेचे सारे श्रेय त्यांना. आम्ही काय तुम्हाला जन्मभर पुरणार आहोत का, असं आई सहज म्हणून गेली. हे ऐकून माझ्या काळजात आरपार एक कळ निघून गेली. त्रिवार सत्य होतं पण पटतच नव्हतं मनाला. कधीच विसरणार नाहीत आपण त्यांच्या सोबतच्या क्षणाला. आई बोलून गेली पण वडील पाहून हसत होते. आई बोलून गेली पण वडील पाहून हसत होते. खरं सांगू का, तेव्हा ते दोघेही मला विठ्ठल रुक्मिणीच वाटत होते. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख असतं दडलेलं. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख असतं दडलेलं. आपण सुंदर शिल्प असतो त्यांच्याच हातून घडलेलं. आपण सुंदर शिल्प असतो त्यांच्याच हातून घडलेलं. मी म्हणालो आईला, तू किती सहज बोलून गेलीस. मी म्हणालो आईला, तू किती सहज बोलून गेलीस. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाच कशी केलीस. जग दाखवलं तुम्ही आम्हाला किती छान बनवलं. जग दाखवलं तुम्ही आम्हाला किती छान बनवलं. अनेकदा ठेस लागण्यापासून तुम्हीच तर सावरलं. तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आम्ही काहीही करू. तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आम्ही काहीही करू. तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचेच रंग भरू. आई वडील म्हणजे घरातील चालते बोलते देव आहेत. आई वडील म्हणजेच घरातील चालते बोलते देव आहेत. हे देव नेवाद्यापेक्षा फक्त प्रेम आणि आधाराचेच भुकेले आहेत. कल्पवृक्षाखाली बसलो होतो, फळ फुलं माझ्यावरच पडत होती. कल्पवृक्षाखाली बसलो होतो, फळ फुलं माझ्यावरच पडत होती. आई वडील अनमोल आहेत असं प्रत्येक पाकळी सांगत होती. आई वडील अनमोल आहेत असं प्रत्येक पाकळी सांगत होती. थकली आज आई प्रत्येकाची. थकली आज आई प्रत्येकाची. वडीलही थकले आहेत. घरट्यातल्या पिलानं उडू नये फक्त एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहेत. घरट्यातल्या पिलानं उडू नये फक्त एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहेत. माझ्या या विचारानं आई खूप खूप सुखावली होती. माझ्या या विचारानं आई खूप खूप सुखावली होती. वडिलांची नजर न बोलताही सारं काही सांगून जात होती. कलाय तस्मे नमहा, वर्षे अशीच सरतात आमचे संसार फुलू लागतात. कलाय तस्मे नमहा, वर्षे अशीच सरतात आमचे संसार फुलू लागतात. आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. होस मजा जेवण खाणं त्यांचं आता कमी होत चाललंय. होस मजा जेवण खाणं त्यांचं आता कमी होत चाललंय. पण फोनवर सांगतात आमचं अगदी उत्तम चाललंय. अंगाला सेल होणारे कपडे गुपचूप घट्ट करून घेतात. वर्ष अशीच सरतात बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. कोणी समयवस्क गेल्याच्या बातमीनं हताश होतात. स्वतःच्या पत्ते पाण्यात आणखीन थोडी वाढ करतात. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर नाराज होतात. वर्षे अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. आधार कार्ड पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात. आधार कार्ड पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात. इन्कम टॅक्सच्या भीतीनं कावरे बावरे होतात. मॅच्युअर झालेली FD नातवासाठी रिन्यू करतात. वर्षे अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. पाठदुखी कंबरदुखी इत्यादीच्या तक्रारी एकमेकाकडे करतात. पाठदुखी कंबरदुखी इत्यादीच्या तक्रारी एकमेकाकडे करतात. ॲलोपॅथीच्या साईड इफेक्टची वर्णन करतात. आयुर्वेदावरचे लेख वाचतात. होमिओपॅथीच्या गोळ्या खातात. वर्ष अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. काल निर्णयची पान उलटत येणाऱ्या सणाची वाट बघतात. काल निर्णयची पान उलटत येणाऱ्या सणाची वाट बघतात. एरवीने होणाऱ्या पारंपरिक पदार्थाची जय्यत तयारी करतात. आवडीनं जेवणाऱ्या नातवाकडं भरल्या डोळ्यानं पाहतात. आवडीनं जेवणाऱ्या नातवाकडं भरल्या डोळ्यानं पाहतात. वर्ष अशी सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात. माहीत आहे हे सगळं आता लवकरच संपणार आहे. माहीत आहे हे सगळं आता लवकर संपणार आहे. जाणून आहोत हे दोघेही आता एका पाठोपाठ जाणार. कधीतरी तो अटल प्रसंग येणार. काळ असाच पळत राहणार.
वर्ष अशीच सरत राहणार, बघता बघता आम्ही देखील असंच आमच्या मुलाचे म्हातारे आई बाप होणार, बघता बघता आम्ही देखील असंच आमच्या मुलाचे म्हातारे आई बाप होणार।